ई विजन टेले इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशन, भेल व इतर शासकीय कार्यालय तसेच खाजगी आय टी पार्क व व्यक्तींना सेवा पुरविण्याकरिता फायबर ऑप्टिकचे केबलची कामं केली जातात. सदर कंपनीच्या वतीने कोंढवा भागातनं म्हणजे आमदार योगेश टिळकर यांच्या विधानसभा कार्यालयातून विभागातून वायरिंगचं काम चालू असताना तिथे गणेश कामटे नावाच्या व्यक्ती 4-5 गुंडांना घेऊन आला आणि तो म्हणाला की ह्या भागामधनं तुम्ही केबल पास ऑन करायची नाही. मग कामगारांनी विचारलं की काय कारण आहे, तर त्यांनी सांगितलं की विधानसभा मतदारसंघात जर तुम्हाला कामं करायची असेल तर आमदार योगेश टिळकर यांना भेटून त्यांना तुम्हाला परवानगी घ्यायला लागेल. तेव्हा त्यांनी कंपनीला जेव्हा सांगितलं की अशा अशा पद्धतीने ते 50 लाख रुपये खंडणी मागतायत अन्यथा ते काम करू देत नाही आहेत, तर कंपनीतर्फे त्यांना सांगण्यात आलं की आपलं काम कायदेशीर आहे, सर्व शासकीय परवानग्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्या ह्याला धमकीला भीक घालू नका, तुमचं काम चालू ठेवा. त्याच्यानंतर गणेश कामटे व त्याच्या लोकांनी तिथं जवळजवळ 4-4.5 किलोमीटरच्या वायरी तोडल्या, अनेक वेळेला तोडाधोडीचे प्रकरणं चालू झाले, परंतु त्यानंतर देखील कंटिन्यू तिथं वायरी तोडण्याचं काम आम्ही चालू केलं. यानंतर स्वतः आमदार साहेबांना भेटून मी ह्या सर्व गोष्टींची माहिती दिली की तुमच्या नावाने लोक 50 लाखाची खंडणी मागतायत, तुम्ही याची तातडीने दखल घ्या. तेव्हा आमदार साहेबांनी सांगितलं की गणेश कामटे नावाच्या व्यक्तीला मी ओळखतच नाही आणि या सर्व प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. मी म्हणलो ठीक आहे, कोण आलं मागायला तर आम्ही त्याच्याविरुद्ध पोलीस केस करणार आहे. एवढं सांगून देखील आमदारांनी स्वतः त्यांच्या बंधू म्हणजे चेतन टिळकर यांच्या मोबाईलवरनं कंपनीचे मालक राहुल गणगोटे यांच्या मोबाईलवर फोन केला आणि त्या फोनवर ते म्हणाले की आमदार साहेब बोलत आहेत आणि तिकडनं समोरनं स्वतः योगेश टिळकर आमदार यांचं संभाषण जे झालेलं आहे ते सर्व ध्वनिमुद्रित झालं आहे आणि त्यामध्ये स्वतः आमदार साहेब म्हणतायत की तुम्ही मध्यस्थी कोण टाकू नका, तुम्ही डायरेक्ट गणेश कामटेला भेटून घ्या. तेव्हा राहुल गणगोटेने सांगितलं की गणेश कामटेंना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते समजण्याच्या ह्याच्या परिस्थितीत नाही आहे. त्यानंतर आमदारांनी त्यांचे भाऊ चेतन टिळकर यांच्या हातात फोन दिला, तेव्हा स्वतः चेतन टिळकरांनी परत तेच सांगितलं की तुम्ही डायरेक्ट गणेश कामटेला भेटून घ्या. तेव्हा राहुल गणगोटेंनी सांगितलं की तुमच्या विधानसभा प्रभागातून कामं करताना तिथं 50 लाख रुपये त्यांना आमदारांना द्यावे लागेल असं तो बोलतो आहे. त्यावर आमदारांचा भाऊ म्हणतो आहे की तुम्ही एक काम करा, तुम्ही या, मी येतो, आपण मध्यस्थी करू आणि त्याच्यातनं मार्ग काढू. मग ह्या बाबतीत आम्ही सर्व टंकले ध्वनिमुद्रित जे झालेलं होतं संभाषण त्याची स्क्रिप्ट तयार केली आणि तक्रार अर्ज दाखल करून कोंढवा पोलीस स्टेशनचं दाखल केलं. त्याच्यानंतर त्यांनी प्राथमिक चौकशी करून आज सकाळी 7:42 आमदार टिळकर, त्यांचा भाऊ चेतन टिळकर आणि गणेश कामटे व इतर 4-5 व्यक्ती अशा सगळ्यांविरुद्ध दखलपात्र गुन्हा नोंद केलेला आहे.